म्हणजेच या लक्ष्मीनी त्याच्या पालनपोषणाची व्यवस्था तो जन्माला येण्यापूर्वीपासून करून ठेवलेली आहे। म्हणून आईच्या गर्भामध्ये असताना सुद्धा आपलं पोषण झालं, आपण आपलं निर्बाध परिपोषण झालं, मग आपला जन्म झाला आणि त्यानंतर आपलं संगोपन हे या पृथ्वी मातेनेच केलेलं आहे। म्हणून स्त्रियासुद्धा जे मंगळसूत्र घालतात ना गळ्यामध्ये, त्या मंगळसूत्राला दोन वाट्या असतात बघा, आणि त्या समोर हृदयापाशी असतात। आणि त्या वाट्या अशा का असतात याचा जर का आपण विचार केला तर असं लक्षात येतं की ज्या वेळेला त्या दोन वाट्या आपण एकमेकांना अशा मिळवतो त्यावेळेला पूर्ण चेंडूसारखा गोल तयार होतो। तुम्ही म्हणाल हा चेंडूसारखा गोल तयार झाला आहे, हा कुठला झालेला आहे तयार? तर याच्या मागे एकच शास्त्र आहे की हे जे दोन वाट्या एकमेकांना जुळवल्यानंतर हा जो चेंडू तयार होतो किंवा हा जे वर्तुळ तयार होतो, गोल तयार होतो, हा दुसरा तिसरा कुठलाही नसून ही पृथ्वी माता साक्षात तयार होते। कारण पृथ्वी ही लक्ष्मी आहे, पृथ्वी ही माता आहे, पृथ्वी ही अनेक जीवांना जन्माले घालणारी आहे आणि या पृथ्वी ही अखंड सौभाग्यवती आहे। आणि म्हणून तिचं प्रतीक म्हणून स्त्रिया आपल्या गळ्यामध्ये आपल्या सौभाग्याचं लेणं म्हणून हे मंगळसूत्र धारण करत असतात आणि स्वतःच्या जीवा इतकं त्या मंगळसूत्राला आयुष्यभर जपतात। आणि म्हणून त्या मंगळसूत्राच्या दोन वाट्या ज्या आहेत ना त्या एकमेकांना मिळवणं हा पृथ्वी तत्व त्या मंगळसूत्रामध्ये आहे, अखंड सौभाग्य आहे। या पृथ्वीकडे जे अनेक सारे गुण आहेत ना, त्या गुणांमध्ये एक गुण अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे क्षमा नावाचा गुण या पृथ्वीवरती आहे। या पृथ्वीकडे क्षमा नावाचा गुण आहे। तुम्ही कल्पना करा की आज आपण या पृथ्वीवरती चालतो, बोलतो, अहो बोरिंग करतात त्यावेळेला किती खोल 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 200-300 फूट त्याला तिला भोकं पाडतो, आदळआपट करतो, सगळ्या गोष्टी आपण या पृथ्वी तलावरती ज्या करू नये त्यासुद्धा करतो। ह्या सगळ्या गोष्टी करत असतानासुद्धा ही पृथ्वी माता कधीही आपल्यावरती रागवत नाही, कधीही आपल्यावरती क्रोधित होत नाही, कधी आपल्याला ती कुठल्याही गोष्टीचा विरोध करत नाही, कारण ती आपल्याला सगळ्यांना बालक म्हणूनच ती समजते, कारण ती माता आहे। जसं एखाद्या आईच्या मांडीवरती असलेलं एखादं बालक ते दूध पित असताना, खाता पिताना, आईच्या वर मांडीवर असताना किती वेळेला ते लाथा झाडत असतं आणि किती वेळेला तरी ती त्याच्या त्या बालकाच्या मातेला त्याची लाथ ही लागत असते, परंतु त्याचा होणारा हा जो लत्ता प्रहार आहे याला ही माता जी आहे ती अत्यंत सुखद त्यातनं अनुभव घेत असते आणि तिला त्याच्यात आनंदच मिळत असतो। तसं आपण ही सगळी पृथ्वी मातेची लेकरं आहोत आणि ती आपल्याला उदार अंतःकरणाने, मोठ्या अंतःकरणाने कायम ती आपल्याला क्षमाच करत असते। आणि म्हणून या पृथ्वीकडे क्षमा नावाचा जो अत्यंत महत्त्वाचा गुण आहे, तो पृथ्वी मातेचा क्षमा नावाचा गुण प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीच्या ठिकाणी असावा, म्हणून त्या ठिकाणी सौभाग्याचं लेणं जे मंगळसूत्र स्त्री घालत असते त्याला या दोन वाट्या असतात, त्याचा पृथ्वीशी संबंध आहे। आणि म्हणून या पृथ्वी मातेचं गुणगान आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे हीच संकल्पना, वसुधैव कुटुंबकम हीच संकल्पना सदैव आम्ही ठेवली पाहिजे। केवळ मी आणि माझा विचार एवढा पुरतं ते सोडायचं नाही आहे, तर माझ्याबरोबर माझं कुटुंब, माझ्या भोवताली असलेला समाज, त्याच्या भोवती असलेलं राष्ट्र, त्याच्या पलीकडे असलेलं संपूर्ण विश्व असा आपण विचार केला पाहिजे। म्हणजे आपण प्रत्येकजण मानव या संपूर्ण विश्वाचा घटक आहोत, वैश्विक घटक आहोत, म्हणून आपण जे काही कर्म करतो आहे त्याने विश्वामध्ये फेरफार बदल होत असतात, म्हणून आपण आपल्याला तंदुरुस्त ठेवलं पाहिजे, आपलं वर्तन हे आदर्शभूत असलं पाहिजे। आणि म्हणून आपण म्हणजेच राष्ट्र आहे आणि राष्ट्र म्हणजेच आपण आहोत, आपण म्हणजेच विश्व आहोत आणि विश्व म्हणजेच आपण आहोत, ही भावना आपल्या ठिकाणी दृढ असली पाहिजे।